25 वर्ष गेले, 25 वर्ष शिवसेनेची सत्ता होती, मात्र आज आपण मोर्चा काढत आहात। कशा प्रकारे बघता, विरोधक आपल्यावर टीका सुद्धा करत आहेत, चोर मचाय चोर, कसे बघता याकडे? बरोबर आहे, 25 वर्ष सत्ता होती, पण 25 वर्षाच्या सत्तेमध्ये कधीही मुंबई महापालिकेची एवढी मोडून झाली जी एवढी या 11 महिन्याच्या प्रशासनाच्या काळात मोडून झाली। आणि या उपरही त्यांचं जर म्हणणं असेल की तुमच्या काळात भ्रष्टाचार झाला का, जर आमच्या काळात काही भ्रष्टाचार झाला असेल तर आमच्या काळातले स्टँडिंग कमिटीचे जे चेअरमन होते यशवंत जाधव, त्या यशवंत जाधवांना तुम्ही कोट करा। यशवंत जाधव तुमच्या सोबत आहेत, दिवस रात्र अवेलेबल आहेत, त्यांना प्रश्न विचारा। राहिला प्रश्न कोविड काळातल्या भ्रष्टाचाराचा, जर त्याच्यावर शंका असेल तर त्या काळामध्ये हेल्थ कमिटी चेअरपर्सन अमेय घोले होते, ते अमेय घोलेही तुमच्या सोबत आहेत, दिवस रात्र अमेय घोले तुमच्या सोबत बसतात, अमेय घोलेंना प्रश्न विचारा। त्यामुळे आम्हाला तुम्ही बोलायची गरज नाही। मला वाटलं की आधी भाजपने स्वतः आरक्षण करावं म्हणून। ताई, राहुल कनाणे हे जे शिंदे गटात प्रवेश करत आहेत, शिंदे शिवसेनेमधले अनेक नेते आमदार हे शिंदे गटात गेले, कसं बघता याजवळ? आणि हे जे प्रवेश करत आहेत आज संध्याकाळी 6 वाजता, हे आदित्य ठाकरे यांच्या खूप जवळचे आहेत, त्यामुळे खूप मोठा धक्का असं वाटत नाही का? काय सांगा तुम्ही? बघता तसंच आहोत। एखादा मासेसमधून गेलेला माणूस असेल तर निश्चितपणे त्याचा विचार केला जाऊ शकतो, इलाइट क्लासमधला कोणी असेल तर फार त्याच्यावर विचार करण्याची गरज नाही। मुळात 8 दिवसापूर्वी कनालांचा प्रवेश निश्चित झालेला आहे, पण त्याची जाणीवपूर्वक बातमी आज करणे ही शिंदे गटाची खेळी आहे, क्रोनॉलॉजी आहे। शिबिराचा कार्यक्रमाच्या वेळेला मनीषा कायंदेंचा प्रवेश, आज आंदोलनाचा कार्यक्रम तेव्हा कनालांचा प्रवेश। माध्यमांना बातम्या डायव्हर्ट करण्यासाठी इश्यू देण्याचा प्रयत्न शिंदे गट करत आहे, बट वी डोंट केअर, कारण आम्ही मीडियात किंवा माध्यमात दाखवण्यासाठी करत नाही आहोत, आम्ही मुंबईकरांच्यासाठी ही लढाई लढत आहोत। थँक्यू।